आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज आणि आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळव्याधीचाही त्रास होतोय. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात. अहो मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. वेळ सोमवार ते शनिवार 10 ते 5. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला मायनी रोड, विटा. मोबाईल नंबर 90111619 आणि 88555 04 08 34. बातमी आहे बीड जिल्ह्यातून. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे व छत्रपती संभाजी राजे थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. याची पाहणी युवराज संभाजीराजे छत्रपती व पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. तसेच गेवराई तालुक्यातील हिरापूर, इटकूर, मिरकाळा, मादळमोही येथे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची पाहणी त्यांनी केली. अतिवृष्टी पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक विम्यासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहील असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कापूस, सोयाबीन आदी पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. यावेळी हिरापूर शिवारातील अंबादास तुकाराम ढेंगळे या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देताना ते बोलत होते. या दरम्यान गेवराई तालुक्यातील हिरापूर, इटकूर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर आदी गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी पालकमंत्री श्री मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पंडित, उपविभागीय अधिकारी नामदेव टिकेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, माजी आमदार अमरसिंह पंडित, महसूल कृषी आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान या अडचणीच्या प्रसंगी राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले. आज इथली परिस्थिती पाहिली, शेतकऱ्यांचे अर्थ हात पण तुम्ही ऐकले. नेमकी काय परिस्थिती तुम्हाला इथली जाणवली आणि तुम्ही या सरकारचे डोळे उघडण्यासाठी किंवा कानठिळा उघडण्यासाठी तुम्ही सरकार दरबारी आता यांच्यासाठी काय प्रयत्न करणार? मी आता सावरगाव बीडला आहे. जी परिस्थिती पूर्ण मराठवाड्यात ती एकदम बिकट निर्माण झालेली आहे. अतिवृष्टी इतकी झाली आहे की इतका पाऊस पडल्यामुळं हा शेतकरी व्यथित आणि दुःखी झालेला आहे. मी अनेक त्यांच्या अडचणी ते सगळे सांगत होते, आज सुद्धा, काल सुद्धा, परवा सुद्धा. पण एक नवीन माहिती माझ्या समोर आलेली आहे की शासकीय अधिकारी हे ऑन दी स्पॉट येत नाही पंचनामा करायला. एका जागेवर ऑफिसवर बसायचं आणि तिथंच माहिती सगळी घ्यायची हे चालणार नाही. माजी जिल्हाधिकारी असतील, सीईओ असतील, या सगळ्यांनी याच्यात लक्ष घालायला पाहिजे की जो खरा म्हणजे जो खरा ज्याचं नुकसान झालेलं आहे हे तिथं जागेवर बसून होणार नाही. तुम्ही युद्ध पातळीवर आणि माणसं वाढवायच्या आणि माणसं वाढवा, पण ज्याचं खरं नुकसान झालेलं आहे तिथं तुम्ही पोचणं गरजेचं आहे. आज माझ्या बाजूला हे सगळे शेतकरी आहेत. मी जर बघितलं असेल की मी बोलत नाही, ते स्वतः म्हणा लागलेले की आमचं इथं आजपर्यंत पंचनामा इथं झालेला नाहीये. आणि जे मागच्या वर्षी सुद्धा जे सावरगावचं उदाहरण सावरगाव घ्यायचं म्हटलं तर जी कर्ज माफी झाली होती त्यातले 70% लोकांना आजही पैसे मिळालेले नाहीत. मी 100% कर्ज माफ झालेले नाहीत. 70% अजून माफ झालेले नाहीत हे त्यांनी क्लिअर कट त्यांनी सांगितलेले. म्हणून माझी इथले जे बीडचे जिल्हाधिकारी असतील, जे बीडचे सीईओ असतील, तुम्ही या सावरगावच्या लोकांना बोलावं किंवा बोलावण्यापेक्षा तुम्ही तर यावं, तुम्ही ही माहिती घ्या आणि त्वरित हे या गोष्टी माझ्या कानापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही मदत नाही केली तर आपण आपल्याला तोंड दाखवता येणार नाही या शेतकऱ्यांना. शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे. आपण जे खातो आणि जगतो या शेतकऱ्यांच्यामुळे. आणि शेतकरी जगलो नाही आणि राजकारण करत बसलो आपण हे कदापि आपल्याला माझ्या सकट सगळ्या कोणालाही माफ करू शकणार नाही. पण माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या राजकीय मंडळींना, राजकारणाच्या पलीकडे हा शेतकरी कशी मदत करता येईल, राज्यातून असो काय केंद्रातून असो, ही मदत आपण त्यांना करणं गरजेचं आहे. मी मान्य करतो कोरोनाच्या मुळे आज परिस्थिती फार बिकट आहे. आपल्याकडे पैसे नाहीत, कर्ज काढूनच आपण सरकार चालायला लागलोय. पण नुसतं हे म्हणून हे उत्तर देऊन चालणार नाही. तर आपल्याला हे रबी पिकला त्यांना काहीतरी पिकवण्यासाठी जर 4 पैसे द्यायचे असतील तर आता त्यांना पैसे द्यायला पाहिजे. अमोल गौतेसह SSM न्यूज बीड.